जय श्री राम, सियावर रामचंद्र की जय, जय घोषात। आज मीरा भाईंदर येथील रामसेना फाउंडेशनचे 300 रामभक्त कार्यकर्ते हे मीरा भाईंदर ते अयोध्या हा प्रवास पायी करण्यासाठी अयोध्येकडे मार्गस्थ झाले। आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकारानं ही परा आयोजित करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पदयात्रेला शुभेच्छा दिल्या। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी 300 रामभक्तांना शुभेच्छा देताना त्यांचे जागोजागी उत्साहात स्वागत करण्याचं आवाहन शिवसैनिकांना केलंय। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं अयोध्येत राम मंदिर उभारण्याचं स्वप्न आता पूर्ण होत असून येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। ही आपल्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब असून अभूतपूर्व असा क्षण अनुभवण्यासाठी मीरा भाईंदर ते अयोध्या अशी पदयात्रा 41 दिवसात पूर्ण करून 21 जानेवारी रोजी हे सारे अयोध्येत पोहोचणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक हिंदूंच्या मनातील राम मंदिराचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं असून आधी हर घर मोदी हा नारा आता मन मन मोदी असा बदलला असल्याचं आवर्जून नमूद केलं। काही जणांनी त्यांच्यावर मंदिर वही बनायंगे तारीख नाही बनतायंगे म्हणत टीका करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, पण अयोध्येत मंदिरही बनलं आणि तारीखही ठरली, त्यामुळे टीका करणाऱ्यांचे दात घशात घालून दाखवण्याचं काम मोदी यांनी केलं असल्याचं सांगितलं।